नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नागरे पाटील यांची नियुक्ती होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे नाशिकातल्या युवा वर्गात उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील प्रमुख अधिकारी वर्गाच्या रात्री उशिरा बदल्यांचे आदेश काढण्यात आले, ज्यात सध्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या बदलीचे आदेश रात्री उशिरा प्राप्त झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्या जागी विश्वास नागरे पाटील यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांची आयुक्तपदी नियुक्ती होणार असल्याचीही चर्चा आहे. विश्वास नागरे पाटील यांची पुणे येथे नियुक्ती असताना त्यांनी गुन्हेगारांवर चांगलाच चाप बसवला. नाशिकात त्यांची नियुक्ती निश्चित झाल्यास पुण्यासारखंच काम इथे करून नाशिकमध्ये वाढलेल्या गुन्हेगारी कारवायांवर चाप बसवण्याची अपेक्षा त्यांच्याकडून केली जाऊ लागली आहे. क्राईम रिपोर्टर प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.